मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात पाहण्याकरिता बेल एकन वर क्लिक करा आज आपण या मध्ये पंतप्रधान सिलेंडर मिळवण्यासाठीची शेवटची संधी आहे याबद्दलची व या, या योजनेसाठी नाव नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन कसे करायचे व यासाठी कागदपत्र काय काय लागतात ही पूर्ण माहिती देणारा आहोत तरीही आपण हा हो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपला संपूर्ण व सविस्तरपणे माहिती मिळू शकेल गरीब व सामान्य वर्गाला दिलासा देण्यासाठी एक पॉइंट सात लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज केंद्र सरकार कडून मागेच जाहीर करण्यात आले होते याच मदत पॅकेज भाग म्हणून पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारने मोफत फ्री मध्ये एलपीजी सिलेंडर म्हणजेच गॅस सिलेंडर देत आहे या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत साठी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक पण रजिस्टर असणे बंधनकारक आहे आता प्रधानमंत्री उज्ज्वला फ्री गॅस योजने महिलांना मोफत गॅस सिलेंडर दिला जातो या लाभार्थ्यांना आता सप्टेंबर पर्यंतच मोफत म्हणजे फ्री मध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे मोफत गॅस सिलेंडर हे सप्टेंबर महिन्यानंतर मिळणार नाही कोरोनाच्या संकटामुळे सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी महिलांना अगोदर फक्त फक्त तीन महिने म्हणजेच एप्रिल मे जून साठी फ्रीमध्ये गॅस मिळणार होता मात्र नंतर सरकारनी ही फ्री मोफत मध्ये गॅस सिलेंडर देण्याच्या सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आले होते मग आता या योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याच्या नंतर मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आता ही शेवटची संधी आहे जर ज्यांना कुणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल आता या पंतप्रधान उज्ज्वला योजनेची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहू प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी कुटुंबातील कोणतीही महिला अर्ज करू शकते त्यासाठी तुम्हाला केवाय सी फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तो जवळच्या एलपीजी एजन्सीवर जमा करावा लागेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये अर्जासाठी दोन पानाचा फार्म व आवश्यक कागदपत्रे नाव पत्ता जनधन बँक खाते क्रमांक आधार क्रमांक इत्यादी कागदपत्र लागतील व अर्ज करताना तुम्हाला चौदा पॉइंट दोन किलो चा सिलेंडर घ्यायचा आहे की पाच किलो चा सिलेंडर घ्यायचा आहे हे पण देखील सांगावे लागेल पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या वेबसाईट वरून आपण या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या एलपीजी गॅस केंद्राकडून देखील अर्ज घेऊ शकता आता पाहू पंत प्रधान उज्ज्वला योजनेसाठी कोण कोणती डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र आवश्यक आहे पंचायत अधिकारी किंवा महानगरपालिका यांनी अधिकृत केलेले बीपीएल रेशन कार्ड फोटो आय डी आधार कार्ड मतदान कार्ड व पासपोर्ट आकाराचा फोटो राजपत्रित अधिकारी यांनी सत्यापित केलेली स्वयं घोषणा एल पॉलिसी बँक स्टेटमेंट व तसेच अर्जदार महिलांचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असू नये व तसेच त्या महिलेचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते म्हणजे सेव्हिंग अकाउंट असणे बंधनकारक आहे व अर्जदाराच्या घरामध्ये दुसऱ्या कोणाच्याही नावावर एल पी जी कनेक्शन असू नये मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र